महापालिकेकडून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना जून जुलैचा प्रोत्साहन भत्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मनपायुक्त कापडणीस यांच्यामुळे कोरोना काळातील प्रोत्साहन भत्त्याची 19,90,000 रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महापालिकेकडे काम करणाऱ्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना त्यांच्या मासिक मानधनाबरोबर कोरोना काळात प्रतिमा प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला होता. यामध्ये महापालिकेच्या आशा वर्कर यांना 5,000 आणि गटप्रवर्तक यांना 10,000 प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. जून आणि जुलै महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आता आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. एकूण 199 जणांना हा प्रोत्साहन भत्ता दिला जात असून यासाठीची 19,90,000 रक्कम मनपायुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार लवकरच आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. याबद्दल आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्याकडून आयुक्त कापडणीस यांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं आहे. कोरोना काळामध्ये जीव जोखमीत घेऊन किंवा जोखमीत राहून आपण भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रोत्साहन भत्ता म्हणून महानगरपालिका प्रशासनाने प्रत्येक आशा वर्करला 5,000 प्रमाणे आणि आशा गटप्रवर्तक यांना 10,000 रुपये चं अनुदान महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या खात्यात जमा करण्याचं निश्चय केलेलं आहे. त्याचप्रमाणे साधारण 199 आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना याचं प्रोत्साहन भत्ता त्यांना त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने 19,90,000 साधारण जून आणि जुलैचा हा प्रोत्साहन भत्ता जमा करणार आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय नितीन कापडणीस सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोत्साहन भत्ता हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे कोरोना प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांच्या खात्यात तो जमा होणार आहे. महानगरपालिकेने हा चांगला उपक्रम हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना घेतला आहे. अशाच पद्धतीमध्ये इतर काही आजार आल्यास त्यांनी चांगल्या पद्धतीनं आणखीन काम करावं, जेणेकरून महानगरपालिकेला कुठल्याही पद्धतीचं आजार असेल किंवा कोरोना काळामध्ये इतर काही काम असेल तर त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल हा कोरोनाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला आहे. तर प्रशासनाच्या वतीनं हा प्रोत्साहन भत्ता आम्ही जून आणि जुलैचा देत आहोत.